न्यायवादासाठी रखडलेल्या उपकेंद्राला न्याय मिळवून देण्यासाठी वैभव पाटील यांना ताकद द्या. माजी आमदार सदाशिवराव पाटील. विस्तारित MRDC रद्द करण्याचं पाप विरोधकांनी केलं. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. खानापूर इथं शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र करण्यासाठी शासनाची 100 एकर जागा उपलब्ध आहे. हे लक्षात घेऊन या जागेची मोजणी करून वैभव पाटील यांनी शासनाला प्रस्ताव दाखल केला, पण केवळ श्रेयवादासाठी वैभव पाटील यांना विरोध म्हणून या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांना सही करून दिली नाही. 100 कोटी रुपये मंजूर झाले असते तर खानापूर इथं शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचं काम सुरू झालं असतं. खानापूरचं अर्थकारण बदललं असतं. त्यासाठी वैभव पाटील यांना ताकद द्या असं प्रतिपादन माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी गोरेवाडी, बल्लवडी, खानापूर आणि मेंगाणवाडी इथल्या प्रचारसभेत केलं. पाटील पुढे म्हणाले, चांगल्या कामाला खोडा घालण्याची वृत्ती रोखणं गरजेचं आहे. 500 एकराची विस्तारित MRDC विरोधकांनी रद्द करून पाप केलं. किर्लोस्करांचा एक कारखाना किर्लोस्करवाडी इथं झाला तर पूर्ण अर्थकारण बदललं. त्याप्रमाणे या ठिकाणी 1000 लोकांच्या हाताला काम मिळालं असतं. मला माझ्या कालखंडामध्ये बोटानं दाखवता येतील अशी प्रशासकीय इमारत, कारवेची MIDC, विटा आणि आटपाडी इथल्या मुलांची वसतिगृह, कोर्टाची इमारत, जिल्हा न्यायालय, 6 कोर्ट हॉल, जिल्ह्याचे कोर्ट विट्यात आणता आले. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वैभव पाटील यांचं नेतृत्व काळाच्या कसोटीवर उतरलं आहे. म्हणूनच या नेतृत्वाला बहुमतानं निवडून द्या असं आवाहन सदाशिवराव पाटील यांनी यावेळी केलं.